वळूया पुढील बातमीकडे. पृथ्वीवर अनेक अशी रत्न आहेत जी मिळवण्यासाठी लढाया झाल्याचा इतिहास आहे. सोनं चांदीसाठी तर लूटमार झाली, हिरे मोत्यांसाठी तर युद्ध झालेले आहेत आणि याच हिऱ्यांची मोठी खाण सापडली आहे. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र हे खरं आहे. ही खाण मात्र पृथ्वीवर नव्हे तर बुध ग्रहावर सापडली. केवढी मोठी ही खाण आहे आणि पृथ्वीवर हे हिरे आणता येणार आहेत का, त्यासाठी पाहूयात सामचा हा एक विशेष रिपोर्ट. अबब बुध ग्रहावर हिरेच हिरे. बुधावर सापडला हिऱ्यांचा खजिना. हे हिरे पृथ्वीवर आणता येणार? हिरा कोहिनूर हिऱ्यापासून ते अगदी तुमच्या बोटातल्या अंगठी पर्यंत सगळ्यांनाच हवासा असतो तो हिरा. अगदी गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असो वा लग्न सराईत अंगठी, हिरा हा हवाच. चमकदार पैलू पाडलेलं हे रत्न अनेकांना भुरळ घालतं. अगदी इतिहासातही एका हिऱ्यासाठी लढाया झाल्याची अनेक उदाहरण आहेत. भारतातील कोहिनूर हिऱ्याचा इतिहास तसा रंजकच. काही माणसं हिऱ्यासारखी असतात असं आपण उपहासानं म्हणतो सुद्धा. आता कल्पना करा की 18 किलोमीटर अंतरावर फक्त हिरे विखुरलेले आढळले तर तुम्ही काय कराल? तर हे खरंच घडलंय. बुध ग्रहाच्या पृष्ठभागाखाली शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात हिरे सापडलेले आहेत. हे हिरे पृथ्वीवर आणता येतील का असा सवाल आता उपस्थित झालाय. बुध ग्रह अनेक रहस्यांनी भरलेला आहे. त्यातील सर्वात महत्वाचं आणि मोठं रहस्य म्हणजे बुधाचं चुंबकीय क्षेत्र. बुधाचं चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या तुलनेत कमकुवत आहे, कारण बुध ग्रह आकारमानाने लहान असून भौगोलिक दृष्ट्या ऍक्टिव्ह नाहीये. त्याचा पृष्ठभाग अनेक ठिकाणी गडद रंगाचा आहे. नासाच्या मेसेंजर मिशननं बुध ग्रहाच्या पृष्ठभागावरील हा गडद रंग ग्रॅफाइट असल्याचं सांगितलं होतं. मुळात ग्रॅफाइट कार्बनचंच एक रूप आहे. नासाला शंका आहे की हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे तयार झालाय, म्हणजेच गरम मॅग्मा वितळल्यानंतर. मात्र बुध ग्रहातील मॅग्माचा थर हा कार्बन आणि सिलिकेटनं समृद्ध असावा, त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे हिरे सापडलेत, तोही एक पूर्णपणे घन हिरा. याचा आतील गाभा मजबूत धातूंचा असेल असा अंदाज सुद्धा नासालाय. मात्र हे हिरे पृथ्वीवर आणता येणार नाही, त्यांच्या अभ्यासातून मात्र नवीन माहिती मिळू शकेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.